संख्यारेषेवर अपूर्णांक दाखवणे हा भाग आपण आता शिकणार आहोत. संख्यारेषा आपण बघितलेली आहे. संख्यारेषेवर एखादा अपूर्णांक दाखवायचा म्हणजे काय, तर संख्यारेषेवर जे बिंदू असतात त्या बिंदूच्या ठिकाणी तो अपूर्णांक आपल्याला दाखवायचा असतो. समजा 2.3 हा अपूर्णांक आपल्याला संख्यारेषेवर दाखवायचा आहे. तर तो कसा दाखवता येईल, तर सर्वप्रथम आपण हे बघितलं पाहिजे की हा अपूर्णांक धन अपूर्णांक आहे की ऋण अपूर्णांक आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की हा धन अपूर्णांक आहे 2.3. तर त्यासाठी आपण एक संख्यारेषा काढूया आणि संख्यारेषेवर आपण वेगवेगळे बिंदू या ठिकाणी समानांतरावर दाखवले आहेत. आता हा अपूर्णांक 2.3 हा संख्यारेषेवर दाखवायचा म्हणजे संख्यारेषेवर एका बिंदूच्या ठिकाणी आपल्याला हा दाखवायचा आहे. तर सर्वप्रथम आपण काय केलेलं या ठिकाणी, तर समान अंतरावर काही या ठिकाणी बिंदू आपण दाखवले आहेत. आता या दोन बिंदूंच्या मध्ये एक रेषाखंड तयार झालेला आपल्याला दिसतोय. हा एक एक रेषाखंड म्हणजे हा रेषेचा एक एक भाग आहे असं आपण समजूया. तर कोणता भाग आहे, कोणता रेषाखंड आहे दोन बिंदूमधला ते आपण बघूया. हा एक पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा आणि नऊ. अशा पद्धतीने 9 रेषाखंड या ठिकाणी आपण बघितले. तर हे 9 जे रेषाखंड आहेत हे संख्यारेषेचे भाग आहेत. मग आपल्याला याच्यानंतर काय करायचं आहे, तर या 9 रेषाखंडाचे आपल्याला गट करायचे. तर गट करायचे किती कितीचे गट करायचे, तर आपल्या अपूर्णांकामध्ये जो छेदस्थानी अंक दिलेला आहे तेवढ्या तेवढ्या रेषाखंडांचे आपल्याला गट करायचे. आता आपल्या अपूर्णांकामध्ये 3 हा अंक आलेला आहे म्हणून ह्या रेषाखंडाचे आपल्याला 3-3 गट करायचे. म्हणजे कसे, हा पहिला रेषाखंड म्हणजे पहिला भाग रेषेचा, हा दुसरा, हा तिसरा, असे 3 भाग मिळून एक पूर्ण या ठिकाणी झालेला आहे. हा एक गट तयार झाला आहे. 3-3 रेषाखंडाचा एक गट आपण तयार केला. त्याच पद्धतीने आपण पुढचा एक गट आपल्याला तयार करता येईल. हा एक रेषाखंड आणि हा पुढचा, असे 3 रेषाखंड मिळून हा दुसरा भाग आपण ह्या रेषेचा तयार केला. त्याच पद्धतीने आपल्याला हा तिसराही भाग तयार करता येईल. असे 3 आपण या ठिकाणी भाग केलेले आहेत. आता अपूर्णांकाकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की 2/3 हा अपूर्णांक 1 पेक्षा लहान आहे. म्हणजे पूर्ण एक एक गट जो आपण या ठिकाणी केलेला आहे त्या एका गटापेक्षा तो लहान आहे. म्हणजे पूर्ण 1 पेक्षा तो लहान आहे. 2/3 म्हणजे हा छेदाधिक अपूर्णांक आपल्याला दिसतोय. मग आता 2 गट आपल्याला, 2 रेषाखंड या ठिकाणी आपल्याला मोजायचे आहेत. हा पहिला, हा दुसरा. ह्या दुसऱ्या 2 रेषाखंडानंतरचा जो बिंदू येईल तो बिंदू म्हणजेच आपला 2/3 हा अपूर्णांक. म्हणजे पहिल्या 2 रेषाखंडानंतर म्हणजेच पहिल्या 2 भागानंतर तिसरा जो जो बिंदू येईल 3 नंबरचा, त्या बिंदूच्या ठिकाणी आपल्याला 2/3 हा अपूर्णांक दाखवता येईल. त्याच पद्धतीने आपण दुसरा एक अपूर्णांक घेऊया 4/3. तशीच रेषा आपण संख्यारेषा काढूया. रेषाखंड मोजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. पुढे आपण रेषाखंड वाढवू शकतो पण आपण या ठिकाणी सोयीसाठी साधारण 9 पर्यंत घेतलेले आहेत.
परत या रेषाखंडाचे आपण अपूर्णांकामध्ये दिल्याप्रमाणे छेद तीन आहे, म्हणजे तीन तीन चे गट करायचे आहेत आपल्याला, तीन छेद करायचे तीन तीन। त्याच्यानंतर आपण गट करूया, आता हा पहिला रेषाखंड, हा दुसरा, हा तिसरा, ह्या तिघांचे मिळून हा पहिला पूर्ण भाग तयार झाला। त्याच पद्धतीने दुसरा बघूया आपण, हा एक दुसरा रेषाखंड, तिसरा, ह्या तीन मिळून आणखी एक गट तयार झाला, पूर्ण गट तयार झाला, आणि हा तिसरा त्याच पद्धतीने तयार केला। आता याच्यामध्ये अंशस्थानी चार आहे, म्हणजे चौथ्या रेषाखंडापर्यंत आपण मोजूया। हा पहिला, दुसरा, तिसरा आणि हा चौथा, चार पूर्ण झाले रेषाखंड, म्हणजे चार तुकडे आपण रेषेचे दाखवले। त्याच्यानंतरचा जो बिंदू येईल, चौथ्या भागानंतरचा जो बिंदू येईल, तो बिंदू म्हणजे चार छे तीन हा अपूर्णांक, म्हणजे पाचव्या बिंदूवर चार छे तीन, म्हणजे पहिल्या रेषे संख्या रेषेवर पहिल्या बिंदूपासून पाचव्या पर्यंत जर आपण मोजलं, तर त्या ठिकाणी चार छे तीन हा अपूर्णांक आपल्याला दाखवते। या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की चार छे तीन हा अपूर्णांक एक पेक्षा मोठा आहे, म्हणजेच एक पूर्ण आहे आणि एक छे तीन, म्हणजे पूर्ण एक भाग आपण या ठिकाणी बघितला, पूर्ण एका भागाच्या नंतर पहिला बिंदू म्हणजेच एक छे तीन, एक छे तीन हा पूर्ण एक भागानंतरचा बिंदू आणि पूर्ण एक म्हणजे चार छे तीन हे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं। म्हणून एक पेक्षा मोठा आहे हा अपूर्णांक, म्हणून तो एकच्या पूर्ण एकच्या पुढे गेलेला आहे, तो एक छेद तीन चार छेद तीन झाले। त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण आपण घेऊया, सात छेद तीन। तशीच संख्या रेषा काढूया परत एकदा, सगळे रेषाखंड मोजूया, दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ, ही नऊ रेषाखंड काढली। ह्या नऊचे आपण गट करूया, आता तीन दोन आणि हा एक गट, असे मिळून हा पहिला गट तयार झाला। त्याच्यानंतर हा दुसरा, त्याच पद्धतीने हा पण दुसरा गट तयार केला आणि हा तिसरा पण गट। आता सातशे तीन म्हणजे सात भागानंतरचा जो बिंदू येईल त्या बिंदूवर आपल्याला हा अपूर्णांक दिसेल। हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि सातव्या बिंदू नंतर या ठिकाणी आठवा हा बिंदू आपल्याला दिसत आहे। या आठव्या बिंदूला सात छे तीन हा अपूर्णांक आपल्याला दिसतोय। आता सातशे तीन हाही अपूर्णांक आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की सातशे तीन हा अपूर्णांक दोन पेक्षा मोठा आहे, म्हणजे दोनच्या पुढे गेलेला आहे। कारण की सातशे तीन, आपण तीनने जर सातला भागाकार केला तर पूर्ण भाग दोनने दोनचा जातो आणि बाकी उरते एक, म्हणून पूर्ण दोन भागाच्या नंतर, म्हणजे आपण जे तीन गट या ठिकाणी केलेले आहेत संख्या रेषेचे, तर त्यामध्ये पहिल्या दोन गटानंतर चा जो एक गट संपला, नंतर पुढे एक बिंदू, त्या बिंदूवर म्हणजे आठव्या बिंदूवर आपल्याला सातशे तीन हा अपूर्णांक दाखवता येईल। अशा पद्धतीने आपल्याला संख्या रेषेवर समान गट करून आपल्याला संख्या रेषेवर विचारलेला किंवा दिलेला अपूर्णांक आपल्याला दाखवता येईल।